बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। खरं म्हणजे युद्ध पातळीवर करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। एकतर सर्वेक्षण आपलं पूर्वीच झालेलं आहे, आता पुन्हा एकदा राज्य मार्ग सहाय्याकरता किंवा आपला जो डाटा तयार करायचा आहे तो डाटा करण्यासाठी आता आपण सगळ्या यंत्रणेच्या लोकांना मदतीला दिलेलं आहे। गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रीय अधिकारी असतील, म्हणजे महसूलचे असतील, ग्रामीण विकासचे असतील, यांनी घरोघर जाऊन तो जो डाटा तयार केला तो आपल्याला कंपाईलिंग करून जो आपल्याला उद्या या आयोगाच्या मार्फत जो निर्णय करायचा आहे आरक्षणाचा, तो उद्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये सुद्धा तो टिकला पाहिजे। ही राज्य सरकारची भूमिका आहे। मी असं आहे की त्यांचा जो आग्रह होता दाखले देण्यासंदर्भात, जो 54 लाख आपण सर्वेक्षणामध्ये तशा पद्धतीचे लाभार्थी आहेत, आता त्या सावडी वाचन झालं पाहिजे, त्या पद्धतीने त्याची ते नावं निश्चित केले पाहिजे। आता या इतका मोठा त्याला तो सगळा कार्यवाही करण्यावाला आपल्याला करावी लागेल। आता शासनाने एक सकारात्मक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तर मला वाटतं आणि ते सगळे सोयऱ्याच्याबद्दल त्यांचा जो आग्रह होता ते सगळे सोयरे कोण असावे त्याच्याबद्दल एक शासनाने स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की आम्ही टिकणार आरक्षण देणार आहोत मराठा समाजाला, त्याचबरोबर इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची हमी दिलेली आहे। मला वाटतं ह्या कायदेशीर घटनात्मक सगळ्या प्रक्रियेला सरकारने आता इतका वेग दिलेला आहे, सकारात्मकरित्या पाऊल टाकलेलं आहे, तर मग माझी अपेक्षा एवढीच आणि माझं जनके पाटलाने आव्हान आहे की तुमची जी भूमिका आरक्षणाबद्दल ती शासनाची आहे आणि आता आपण पाऊल पुढे टाकलेलं आहे, तर त्यांनी मला वाटतं आता हे आंदोलन स्थगित करावं। मुंबईला जाऊन मुंबईमध्ये जाण्याची त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी स्थगित तो मोर्चा स्थगित करावा, हीच विनंती त्यांना आमच्या वतीने आहे।